भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. यांच्यावर नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तरही दिलं आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर ठाकरे सरकारला लक्ष्य केलं होतं. नवऱ्याविरोधात एसीबीने दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की FIR ची कॉपी माझ्या घरी पाठवायला तुमच्याकडे माणसं संपली का? माझ्या नवऱ्याने 1 रुपया पण घेतला नाही. किशोर वाघ यांना एसीबीने व्हॉट्सअपवरून नोटीस पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्याचंही चित्रा वाघ यांनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या की 1 जानेवारी 2021 या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि त्याची माहिती देखील त्यांना पत्रकारांकडून मिळाली. 2017 जेव्हा पहिली FIR दाखल झाली तेव्हा शरद पवार यांनी मला बोलून घेतलं, माहिती घेतली आणि सांगितलं की यात तुझ्या नवऱ्याचा काहीच दोष नाही. मला आज पवार साहेबांची खूप आठवण येते. होय, शरद पवार माझा बापच आहे. ही आठवण सांगत त्यांनी पुन्हा एकदा किशोर वाघ निर्दोष असल्याचंही सांगितलं. चित्रा वाघ पुढे म्हणाले की 2011 एसीबीची अनेक केस पेंडिंग आहेत. या केसमध्ये देखील पैसे घेणाऱ्या मुख्य आरोपीची चौकशी सुरू आहे, पण गुन्हा मात्र माझ्या नवऱ्यावरच का? मी न्यायालयात लढेन. फक्त चित्रा वाघचा नवरा आहे याची शिक्षा किशोर वाघ यांना दिली जात आहे. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा देखील पुनरुच्चार केला. याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, मी तुम्हाला पुरून उरेन. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केलेत तरीही मी रोजच बोलणार. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. किशोर वाघ हे मुंबईतील परेल ठिकाणी असणाऱ्या गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथालय या पदावर काम करत आहेत. दिनांक 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयाची लाच घेताना अटक झाल्यावर किशोर वाघ यांना निलंबित करण्यात आले होते. या लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 1 डिसेंबर 2006 ते दिनांक 5 जुलै 2016 या सेवा कालावधीत किशोर वाघ यांच्या संपत्तीची एसीबी कडून खुली चौकशी लावण्यात आली होती. या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार प्रथमदर्शी दोषी आढळल्यामुळे लालूचप्रत विभागाने सहाय्यक पोलीस आयुक्त नागनाथ जगताप यांच्या तक्रारीवरून किशोर वाघ यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 13(2) व 13(1)(ई) या कलमांतर्गत दिनांक 12 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.